नमस्कार, माझं नाव चंद्रकांत काळे. बरीच वर्ष मी मोठ्या विद्यापीठात काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणचा माझा अनुभव आहे. आणि फिश कीपिंग हे बरीच वर्ष मी करतो आहे, माझा इंटरेस्ट आहे. कमर्शियल पण त्यातली मला चांगल्यापैकी माहिती आहे असं मला वाटतं. 15 मार्च रोजी आपण ॲक्वेरियम लवरची पहिली मीट जी होणार पुण्यात होणार आहे, त्या ठिकाणी मी आपल्याला ट्रॉपिकल फिशबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्यात मी मुख्यतः तुम्हाला हे ट्रॉपिकल फिश कुठल्या रिजनमध्ये म्हणजे कुठल्या खंडामध्ये मिळतात, कुठं मिळतात त्याची माहिती सांगणार आहे. आणि त्या ठिकाणची जी भौगोलिक परिस्थिती, तिथलं पाण्याची केमिस्ट्री, वातावरण ह्याची तुम्हाला थोडीशी माहिती दिली की तसं वातावरण आपण ॲक्वेरियममध्ये जर करू शकलो तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि माशांच्या दृष्टीनं ते हितकारक आहे. या सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲक्वेरियम्स निवडावेत, मासे कुठले निवडावेत आणि त्यांची कॉम्पेटेबिलिटी काय असावी याच्याबद्दल सखोल माहिती देणार आहोत. तसंच बेसिक जे रोग आहे 4-5 जे नेहमी टँकमध्ये आढळतात ते ओळखायचे कसे, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स त्या डिसीजचे असतील आणि नंतर त्यांना कुठल्या प्रकारे आपण औषध घालायला पाहिजे त्याबद्दल पण माहिती देण्यात येईल. जर व्हाईट स्पॉटचं जर डिसीज असेल आणि तापमान आपलं जर कमी असेल तर ते व्हाईट स्पॉटचे जंतू आहेत ते अंगातनं लवकर बाहेर त्याचं सिस्ट बाहेर पडत नाही. वेल्वेट डिसीज आहे. आता वेल्वेट डिसीज होतो कशामुळं, तर त्यासाठी आपण कुठलं औषध घालावं याच्याबद्दल बेसिक माहिती मी तुम्हाला सांगेन. मासे पाळताना आपण कुठल्या केवढा मोठा टँक घ्यावा, सर्फेस एरिया केवढा असावा, सर्फेस एरियाचं महत्त्व काय आहे, उंची किती असावी याच्याबद्दल तुम्हाला याबद्दल माहिती आम्ही सांगू. शिवाय त्याच्यामध्ये मासे पाळताना कुठल्या प्रकारचे गॅजेट्स आपल्याला उपयोग येतात, उदाहरणार्थ फिल्टर, नेट्स, थर्मामीटर्स याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये सांगू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही आत्ताच ऐकलं काळे सरांकडनं की आपण सेमिनारमध्ये काय काय डिटेलमध्ये माहिती देणार आहोत त्याबद्दल. मी तरी एकदा पुन्हा सांगतो, आपण बेसिकली फिश कुठून येतात ते निवडायचे कसे, फिश टँकचा साईज कसा निवडायचा, त्याची ग्लास थिकनेसपासनं त्याचा व्हॉल्यूम, फिश टँक घरामध्ये कुठे ठेवायचा, कुठे ठेवू नये, कशा पद्धतीने प्लेस करायचा, बेसिक फिश टँकची सेटअप प्रोसेसबद्दल माहिती देणार आहोत. शिवाय तुम्ही तो फिश टँक चालू केल्यानंतर मेंटेन कसा करायचा आहे, त्यांना फीड कसं करायचं आहे आणि तुमच्या फिश टँक चालू करण्यासाठी इक्विपमेंट्स काय काय लागतात या सगळ्याची माहिती आम्ही सेमिनारमध्ये देणार आहोत. याशिवाय काही डिसीज झाले फिशेसनं तर त्यांना कुठलं मेडिसिन यूज करायचं आणि त्यांना केअर कशी करायची याची पूर्ण डिटेल देणार आहोत. तर फ्रेंड्स, 15 मार्चला हा इव्हेंट आहे पत्रकार भवनला पुणे येथे नवी पेठेत. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नवीन फिश घरी आणतो आणि दुसऱ्या दिवशी असं जाणवतं की एकतर नवीन किंवा जुन्यातले कुठले तरी फिश एकदम मरतात. तर ह्यामागचं कारण काय असतं आपल्याला कधी कळतच नाही. तर या सेमिनारमध्ये आम्ही याचं पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार आहोत. या सेमिनारमध्ये शेवटी क्वेश्चन आन्सरचा भाग ठेवलेला आहे. त्यामध्ये ॲक्वेरियम टेक्नॉलॉजीबद्दल कुठलीही माहिती जर विचारायची असेल तर तुम्ही अवश्य विचारू शकता, आपण त्याच्याबद्दल सांगोपांग माहिती देऊ. तुमचं जास्तीत जास्त समाधान होईल अशी मला अपेक्षा आहे.